नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, मान्सूनच्या माघारीत पोषक वातावरण. मान्सून 2 दिवसात उत्तर महाराष्ट्र व अरबी समुद्राच्या मध्य भाग ओडिसा या भागातून माघार घेणार असे आहे असे संकेत आहे अशी माहिती हवामान विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. सध्या मान्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी अनुकूल स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर व मध्य अरबी समुद्र, ओडिसाचा काही भाग, पश्चिम बंगाल, सिक्कीम, तेलंगणा तसेच ईशान्य भारतातील सर्वच राज्य आणि महाराष्ट्रातून 2 दिवसात मान्सून परतीचा प्रवास सुरू करेल व राज्याच्या सर्वच भागातून मान्सून एकाच वेळी परतणार आहे असेही संकेत दिले आहे. दरम्यान पुढील 2 दिवस राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, तसेच ऑक्टोबर हीटचा चटका देखील वाढेल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. 28 सप्टेंबरला देशातून परतणार मान्सून बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाचे क्षेत्र भूपृष्ठावर येत आहे. त्यामुळे येत्या 2 दिवसात परतीचा मान्सून उत्तर महाराष्ट्रातून माघार घेण्याची शक्यता असून 28 सप्टेंबरला तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळसह मान्सून संपूर्ण देशातून परतणार आहे अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर महत्त्वाचे बघा मित्रांनो, पुढील 2 दिवस म्हणजेच मुसळधार पावसाची शक्यता. देशात ऑक्टोबर महिना सुरू झाल्यावर उन्हाचे चटके बसायला सुरुवात होते, मात्र यंदा उन्हाचे चटके बसायला अद्याप सुरुवात झालेली नाही. गेले 4 महिने धुमाकूळ घालणारा पाऊस आता ऑक्टोबरमध्ये देखील बरसतो आहे. दरम्यान पुढील 2 दिवसात मुसळधार पाऊस पडणार असल्याचे संकेत आहे असे हवामान विभागाने सांगितले आहे. गेले 15 दिवस मौसमी पाऊसाचा रखडलेला प्रवास 3 दिवसापूर्वीच चालू झाला. येत्या 28 सप्टेंबरपर्यंत संपूर्ण देशातून पाऊस हा माघारी परतणार आहे असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. दरम्यान पुढील 2 ते 3 दिवस मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचे संकेत देखील हवामान विभागाने दिले आहे. आतापर्यंत मौसमी वारे देशातून माघारी फिरणे अपेक्षित होते, परंतु कमी दाबाच्या पट्ट्यामुळे त्याचा हा प्रवास लांबला व परतीचा प्रवास लांबणीवर पडला आहे. तर मित्रांनो, कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते, त्यामुळे मान्सून हा थोडा उशिरा निघाला आहे. येत्या ऑक्टोबरपर्यंत पाऊस माघारी फिरेल असे हवामान खात्याने सांगितले आहे. मात्र 2 दिवस मुसळधार पाऊस पडणार आहे. तर मित्रांनो, 2 दिवसाचा आणखीन इशारा दिला आहे, 2 दिवसात पाऊस पडणार आहे. नंतर 28 सप्टेंबरला पाऊस माघारी फिरेल असा अंदाज दिला आहे. 2 दिवस मुसळधार पाऊस पडणार आहे व हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार 25 सप्टेंबरला मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी तर कोकणात काही ठिकाणी विजेच्या कडकडासह असा अंदाज पाऊस होण्याची शक्यता आहे दिला आहे. तर 26 सप्टेंबरला कोकण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. शिवाय राज्यात काही ठिकाणी हवामान ढगाळ राहील असाही अंदाज दिला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.